हदगाव तालुक्यातील तामसा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 6 बुरी तांडाई येथे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणी पुरवठा विभागाकडून विहीर उपलब्ध करून त्यांना विहिरीमध्ये पाईपलाईन तांड्यामध्ये करण्यात आली आहे। परंतु सदरची पाईपलाईन ही कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तोडल्यामुळे आज घडीला बुरी तांडाई येथील गोरगरीब नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत असल्याचे लक्षात आल्यावर तामसा येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाघमारे यांनी बुरी तांडाई येथे जाऊन त्यांच्या समस्या लक्षात घेऊन तात्काळ सदरी तुटलेल्या पिण्याच्या पाण्याची पाईपची व्यवस्था करून दिली आहे। त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाघमारे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। बाथरूम नाही, पाणी नाही, लय त्रास झाला सर आम्हाला। होते ते पाणी चालू होते ते बंद झालं। होते ते पाईप फाटून टाकलं सगळं आमचं दिंगाण चाललं। रांगून नाही, पाणी नाही, कोणत्या लेकराला ना लेकर आता बोला की तुम्हाला घरकुल आलं का आता? पण एक घरकुल कोण घरकुल नाही काही नाही तंड्यामध्ये। पहिल्यांदर तर सगळ्यात लोक असे आडान येऊन तर गेले ते माहिती आहे। आता कसं शिक्षण चांगले असल्यामुळं तर आता तर चांगलं या की नाही व्यवस्था म्हणजे अजिबात नाही आमच्या गावात। कसं काय बी करा आमचं सगळं पाण्याची सोयी कसे बी चांगले लोक कसे आमचे सारखे वाईट लोक पण येणार आहे तंड्या। कसे रोड पण चांगली नाही, कोणतं गाव पण सुधर म्हणजे नाही, कोणतंही गाव बघा किती सुधारणा आलंय आमच्या गावात कधी येणार आहे तेच आम्हाला म्हणायचं। खाल्लं झालं सगळं एवढंच विनंती आहे की घंटेवार साहेब आणि बास्टेवार साहेब त्याने बिल्डिंग बांधून ठेवल्या आमच्या आमच्या याच्यावरून समजा तर येऊन त्यानं 8-10 दिवस भेटावा समजा त्याच्या घरापाशी समजा उपोषण आमचं राहणार समजा तुम्हाला साहेब बरोबर ओके उपोषण घंटेवार साहेब घरापुढे नाही बास्टेवार साहेबाचं घरापुढे उपोषण मांडणार म्हणजे मांडणार आम्ही ते आमचं काही सगळं समस्या आमचं काही समस्या पूर्ण नाही पूर्ण करून द्यावं आमचं पाण्याचं ते काय आहे ते पूर्ण काही समस्या। प्रतिनिधी अशोक गायकवाड सह आधार न्यूज तामसा। ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा।